विषय राज्यशास्त्र इयत्ता 12वी कलाशाखा आपण तिसरे प्रकरण अभ्यासत आहोत। गेल्या तासाला आपण गरिबी आणि विकास यांचा संबंध अभ्यासलेला आहे। या तासाला आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये मानवतावादी प्रश्न आणि भारतातील गरिबी आणि विकास याचा विचार करणार आहोत। यामध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन उपमुद्दे आहेत। पहिला मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरा आहे आत्मनिर्भरता, तिसरा आहे समता म्हणजे समाजातील समता, सामाजिक न्याय आणि समाजवाद। अशा तीन उपमुद्द्यांच्या आधारे आजचा आपला अभ्यासाचा घटक भारतातील गरिबी आणि विकास याचा आपण आढावा घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने अनेक उपमुद्दे आहेत आणि या उपमुद्द्यांच्या आधारे आपल्याला मानवतावादी प्रश्न, भारतातील गरिबी आणि विकास यांचा विचार करायचा आहे। आता यामध्ये भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहे। भारताच्या राजकीय स्वातंत्र्याने आपल्या आर्थिक स्वातंत्र्याला राजकीय स्वातंत्र्याशी जोडण्याचे काम केलेले आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपण आपली राष्ट्रीय धोरणे आखत असतो आणि भारताच्या विकास प्रक्रियेचे प्रामुख्याने तीन पैलू आहेत, तीन वैशिष्ट्ये आहेत। विकास प्रक्रियेचे पैलू, विकासाचे पैलू, आता भारतातील गरिबी आणि विकास। आता भारताच्या विकासाचे प्रामुख्याने तीन पैलू आहेत आणि त्या तीन पैलूंच्या आधारे आपल्याला या घटकाचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण। भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण। भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण, औद्योगिकरण। भारताने 1950 पासून भारताने अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली होती, परंतु भारताची अर्थव्यवस्था त्यावेळेला मिश्र स्वरूपाची होती। कारण त्यावेळेची जागतिक परिस्थिती त्या भारताच्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यास भाग पाडत होती। कारण त्यावेळेला दोन महासत्ता जगावर वर्चस्व निर्माण करून होत्या, एक म्हणजे अमेरिका, दुसरी म्हणजे सोव्हिएत युनियन। अमेरिकेमध्ये भांडवलवाद होता तर सोव्हिएत युनियनमध्ये साम्यवाद म्हणजे समाजवाद होता। म्हणून भारताने या दोन्ही महासत्तांचा विरोध न पत्करता भारताने काय केलं होतं, समाजवादाचं आणि भांडवलवादाचं अशा निसर स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला। तरी पण भारताने सुरुवातीच्या काळापासूनच आधुनिकीकरणात भर दिला होता हे आपल्याला त्यावेळच्या धोरणांवरून दिसून येते। कारण भारताने अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाची सुरुवातच औद्योगिकरणाने केली आहे। अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण। कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणावर भर दिली आहे आणि औद्योगिकरणावर भर दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती होईल, उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती। औद्योगिकरणावर सुरुवातीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला आणि औद्योगिकरणावर भर दिल्यामुळे रोजगार वाढेल, उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा करण्यात आली होती। लघु उद्योगापेक्षा मोठ्या उद्योगांवर भर देण्यात आलेला होता। सुरुवातीच्या काळामध्ये लघु उद्योगांऐवजी मोठ्या उद्योगांवर भर देण्यात आलेला होता। तसेच कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता। पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणावर भर देण्यात आलेला होता, महत्त्व देण्यात आले होते। जमीन सुधारणा आणि जलसिंचन
जमीन सुधारना, सुधारना सुधारना वो जल सिंचन, जल सिंचन जमीन सुधारना जल सिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली होती. जमीन सुधारणा कार्यक्रम, जलसिंचनाचे कार्यक्रम ही प्रगतीची साधने म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये पाहिली आहे. आता या औद्योगिकरणाचे खरं तर महत्त्वाचे पैलू आहे. कोणते? अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण. म्हणून भारताने कृषी क्षेत्राऐवजी सुरुवातीच्या काळामध्येच म्हणजे 1950 पासूनच औद्योगिकरणावर भर दिला. त्याच वेळेला जमीन सुधारणा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. त्याच वेळेला जलसिंचन जलसिंचनाच्या कार्यक्रमावर सुद्धा भर दिला. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळापासूनच जरी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असला तरी भारताची अर्थव्यवस्था सुरुवातीच्या काळामध्ये परिस्थितीला अनुसरून खरं तर आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत. परंतु भारताने औद्योगिकरण, जमीन सुधारणा, जलसिंचन या कार्यक्रमाच्या आधारे आपल्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण सुद्धा करून घेतले. आता दुसरा आपला मुद्दा आहे भारतातील गरिबांच्या विकासाचा, तो म्हणजे आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण भारताला अनेक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करायची होती. आत्मनिर्भरता प्राप्त केल्याशिवाय आपल्याला विकास साध्य करता येत नाही. म्हणजे आत्मनिर्भरता, प्रत्येक देश हा अनेक बाबतीमध्ये आत्मनिर्भर असला पाहिजे. आत्मनिर्भरता प्राप्त केल्याशिवाय आपल्याला विकासाची उद्दिष्टे साध्य करता येणार नाही. म्हणून आपण आत्मनिर्भरता साध्य करण्याकरता कोणत्या प्रकारची धोरणे आपल्याला आखता येतील याचा सुद्धा आपण इथे विचार केला पाहिजे. आणि त्याकरता भारताने भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या गोष्टीशी, या संकल्पनेशी जोडला गेलेला आहे. एक पैलू म्हणजे भारताची आयात पर्याय धोरण. आयात पर्यायी धोरण भारताने आत्मनिर्भरता प्राप्त करण्याकरता आयात पर्यायी धोरण आखलेले. यामध्ये भारताने स्वदेशी उद्योग भर स्वदेशी उद्योगावर भर स्वदेशी उद्योगावर भर भारताने आत्मनिर्भरता प्राप्त करण्याकरता आयात पर्यायी धोरण आखले आणि त्यानुसार स्वदेशी उद्योग निर्माण करण्यावर भर दिला. जर स्वदेशी उद्योग निर्माण झाले तरच आत्मनिर्भरता प्राप्त होईल, आणि जर आपण आयात पर्यायी धोरण आखले तरच आपल्याला आत्मनिर्भरता प्राप्त होईल. यामुळे भारताने आपले धोरण जे आहे आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला. भारताने जरी 1950 पासून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची होती हे आपण पाहिलेले आहे, परंतु भारताने त्यावेळेला जगामध्ये दोन महासत्तांचा प्रभाव असल्यामुळे या दोन्ही महासत्तांकडून आर्थिक मदत प्राप्त केली होती. आणि आर्थिक मदत प्राप्त करून आपल्या राष्ट्राचा आर्थिक विकास साध्य करणे, आत्मनिर्भरता प्राप्त करणे या उद्देशांकरता भारताने सुरुवातीच्या काळामध्ये दोन्ही महासत्तांची जुळवून घेऊन आपली आर्थिक प्रगती साध्य केली. कारण त्यावेळेला जर आपण या कोणत्या तरी एका महासत्तेचा विरोध पत्करला असता तर आपल्याला आत्ताच्या काळातील आपली जी आर्थिक प्रगती झालेली आहे ती साध्य करता आली असते. म्हणून भारताने सुरुवातीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अभ्यास करून आपले आयात पर्यायी धोरण, आत्मनिर्भरता, स्वदेशी उद्योगावर भर अशा प्रकारचे धोरणे आखल्यामुळे आज आपल्या भारताची आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आर्थिक बाबतीची प्रतिमा उंचावलेली आहे. त्याला सुरुवातीच्या काळातील धोरणसुद्धा कमी होत आहे. मध्यंतरीच्या काळातील धोरण आणि सध्याच्या काळातील धोरण पूर्वीच्या धोरणावर आधारित असते. म्हणून पूर्वीच्या काळातील म्हणजे ज्यावेळेला 1950 साली पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते त्यावेळेला आंतरराष्ट्रीय परिस्थितीला अनुसरून भारताने जे धोरण आखलेले होते ते अतिशय योग्य होते.
आणि त्याच धोरणाचा परिणाम आज आपल्याला आत्ताचे सरकार असेल, मध्यंतरीच्या काळातील सरकारे असतील, या सर्व सरकारांच्या धोरणांचा परिणाम आज आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजे प्रत्येक सरकार धोरणात्मक निर्णय योग्य प्रकारे घेत होते आणि त्याचा आपल्याला आत्ताच्या काळामध्ये जागतिकीकरणामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसून येऊ लागले. म्हणून भारताने आज स्वदेशी उद्योगावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे आणि आत्मनिर्भरता प्राप्त केली आहे. जरी आपण इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली असली तरी आपण सार्वजनिक उद्योगामध्ये ती गुंतवली. म्हणजे भारताने अमेरिका आणि सोव्हिएत युनियनकडून आर्थिक मदत घेतली, आपली आर्थिक प्रगती साध्य केली, परंतु भारताने 1969 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना समाजवादाचे धोरण म्हणजे स्वीकारलेले होते. 1955 साली आवडीच्या अधिवेशनामध्ये समाजवादाचे धोरण स्वीकारण्यात आले आणि समाजवादाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताला उद्योगांची राष्ट्रीयकरण करावे लागले आणि समाज कल्याणाकरिता उद्योगांची राष्ट्रीयकरण भारत सरकारने त्यावेळेला केले होते. गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रमसुद्धा त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारने आखलेले होते आणि आपली प्रगती साध्य करायला सुरुवात केली होती. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आत्मनिर्भरता प्राप्त करण्याकरता भारत सरकारने प्रयत्न केलेले आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक समता, म्हणजे समाजामध्ये समता, सामाजिक न्याय आणि समाजवाद या तीन तत्वांचा आपल्या भारतातील गरिबी कमी करण्याकरता, भारताचा विकास करण्याकरता हे तिन्ही लोकशाहीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याचा आपण सुरुवातीच्या काळापासूनच स्वीकार केला आहे. कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये सामाजिक समता हे तत्व स्वीकारण्यात आले आहे. कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 समतेचा अधिकार दिलेला आहे. त्या हक्काचं संरक्षणसुद्धा सर्वोच्च उच्च न्यायालयाकडून केले जाते. त्यानंतर सामाजिक न्याय राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे, तो आपला हक्क आहे. समाजामध्ये सामाजिक न्याय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याचबरोबर समाजवादी धोरण 1955 पासून 1990 पर्यंत भारताने स्वीकारले होते आणि समाजवादाच्या माध्यमातून गरिबी कमी करण्याचा प्रयत्न आणि विकास साधण्याचा प्रयत्न भारताने केला आहे. म्हणजे समाजवादाच्या माध्यमातून सामाजिक न्याय देऊन लोकशाहीमध्ये समता निर्माण करून भारतातील गरिबी कमी करून भारताचा विकास साध्य करण्याचे काम भारत सरकारने सुरुवातीपासून म्हणजे 1950 पासून ते 1990 पर्यंत आखलेले आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर त्याला यशसुद्धा आलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे भारताने आपले सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि समाजवाद, समाजवादी पद्धती असणारे धोरण आखलेले. भारताने विकासासाठी नियोजनाचा स्वीकार केला. विकासासाठी नियोजन आपल्याला माहित आहे 1950 साली भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताला विकास साध्य करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्याची गरज होती. म्हणून 1950 साली भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केली आणि आपल्या विकासाला सुरुवात केली. या नियोजन आयोगाने भारतातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, या नियोजन आयोगाचे कार्य काय होते तर भारतातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, भारतामध्ये पंचवार्षिक योजना आखणे आणि भारत सरकारला सल्ला देणे अशा प्रकारची कार्य 1950 पासून नियोजन आयोगाने केलेली आहे. आणि 1950 साली या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे भारतातील संसाधनाचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे, भारताच्या संसाधनाचे परिणामकारक पद्धतीने नियोजन करणे हे नियोजन आयोगाचे उद्दिष्ट होते. परंतु या नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग स्थापन करण्यात आला.
म्हणजे 1950 साली स्थापन केला नियोजन आयोग, 1 जानेवारी 2015 साली रद्द करण्यात आला आणि 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. हा नीती आयोग नियोजन आयोगाप्रमाणेच भारताच्या भारत सरकारला भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करतो. थिंक टँक भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणारी ही महत्त्वाची एक संस्था आहे. भारत सरकारला सल्ला देणारी सल्लागार मंडळ म्हणूनच थोडक्यात हा नीती आयोग काम करतो. 1 जानेवारी 2015 रोजी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना या नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हा आपल्याला असे जे मुद्दे येतात त्या आपल्या प्रश्नांची उत्तरं आहेत. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 रोजी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि भारताने 1950 साली नियोजन आयोगाची स्थापना केली आहे, म्हणजे नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 1950 साली. म्हणजे अशा प्रत्येक वाक्यामध्ये आपलं प्रत्येक एका वाक्यातलं प्रश्नाचं उत्तर आहे, रिकामी जागा आहे, कारण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण आपला अभ्यासाचा जो मुद्दा आहे, रूप मुद्दा आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रश्न तयार होतात आणि ते आपल्याला अभ्यासता आले पाहिजे. आता भारताने काय केले आहे? तर विकासाकरता भारताच्या नियोजन आयोगाने पंचवार्षिक योजनांची आखणी केली आहे आणि या पंचवार्षिक योजना विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि सुरुवातीच्या काळातच खाजगी क्षेत्राऐवजी, कारण भारताने समाजवाद स्वीकारलेला होता आणि समाजवादी धोरण स्वीकारल्यामुळे भारताला खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्याची गरज निर्माण झाली. म्हणजे भारताने समाजवादाच्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्राला महत्त्व दिले आणि म्हणूनच इंदिरा गांधीजी यांनी 1969 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. तो समाजवादाचाच एक प्रकार आहे, कारण जनकल्याण गरिबांचे कल्याण हा त्यामागचा खरा हेतू. समाजवादामध्ये जनकल्याण गरिबांचे कल्याण याकरता 1969 साली 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केलेले आहे, हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. कारण अशा प्रकारे भारत सरकारने पंचवार्षिक योजना राबवून सार्वजनिक क्षेत्राला महत्त्व देऊन भारतामध्ये समाजवादाची संकल्पना, कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मितीवर भर देणे याकरता आखले होते. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनाचा हा मार्ग स्वीकारण्यात आला होता. आता 1960-70 या दशकात 1960 ते 1970 या दशकामध्ये भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. भारताने कृषी क्षेत्रावर लक्ष केले आणि त्यामुळे 1960 ते 1970 हा कृषी क्षेत्राच्या उत्कर्षाचा काळ समजला. सुरुवातीच्या काळामध्ये 1950 ते 1960 या काळामध्ये औद्योगिकरणावर भर दिला, जलदगतीने औद्योगिकरण घडून आले आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचे आधुनिकरण झाले. आणि त्याच नंतरच्या काळामध्ये पर्यायी आयात धोरण स्वीकारले, स्वदेशी उद्योगावर भर दिला, भारताने आत्मनिर्भरता प्राप्त केली आणि 1960 साली भारताने कृषी क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित केले. आणि 1960 ते 1970 या काळामध्ये भारतामध्ये हरितक्रांती घडून आली. हरितक्रांती म्हणजे काय? तर हरितक्रांतीमध्ये हरितक्रांती म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांचा विकास, म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांचा विकास, कृत्रिम खते, कीटकनाशकांचे वितरण आणि सिंचनांच्या साधनांची सोय, विस्तार, अशा प्रकारे हरितक्रांती याला म्हटलेली आहे. म्हणजे सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार करणे. हरितक्रांतीमध्ये काय होते? तर जास्त उत्पादन देणाऱ्या बियाचं संशोधन केलं गेलं आणि त्याच्यामुळं आपल्या भारताची लोकसंख्या जास्त प्रमाणात होती. त्या वाढत्या लोकसंख्येला आता अन्नधान्याची गरज होती आणि अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याकरता 1960 साली भारतामध्ये कृषी क्षेत्रावर भारताने भर दिल्यामुळे हरितक्रांती घडून आली. आणि या हरितक्रांतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या बियांचा शोध लागला, अधिक उत्पादन वाढले आणि त्याच्यामुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त करता आली.
कारण वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची वाढती गरज पूर्ण करण्याकरिता हरित क्रांती काळाची गरज होती. आणि ती हरित क्रांती 1960 भारतामध्ये घडून आली आणि त्याच्यामुळे भारताने अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त केली गेली. म्हणजे हरित क्रांतीसुद्धा भारताच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. आता 1980 भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. आर्थिक संकट भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्राला आपले शिव लागले होते. भारताने 1980 म्हणजे 1955 समाजवादी धोरणाचा स्वीकार केला होता. परंतु त्याच्यामुळे भारताच्या समाजवादी धोरणाच्या धोरणाला अनुसरून भारतामध्ये उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. सार्वजनिक उद्योगांना महत्त्व देण्यात आले होते. आणि अशा सार्वजनिक उद्योगांना जरी भारत सरकारने त्याला महत्त्व दिले असते तरी 1980 काळामध्ये अशा सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये जनकल्याण हो साध्य होईना हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे सरकारने आपले धोरण बदलायला सुरुवात केली. 1980 भारताला आर्थिक संकट आले. समाजवादी धोरणाचे प्रतिमान भारताला बदलावे लागले. आणि भारताने त्याच वेळेला भारताने पंचायत राज म्हणजे राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती केली आणि पंचायत राज व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना पंचायत राज म्हणतात. या पंचायत राज व्यवस्थेचा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला गेला. म्हणजे राजकीय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. तरीही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग झाला नाही. भारताला आर्थिक अडचणी आल्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताला कर्ज घेतले. कारण भारताची अर्थव्यवस्था तेवढा अडचणी आलेली म्हणून भारताने समाजवादी धोरणाचा त्याग केला आणि भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले. कर्ज घेणे भाग पडले म्हणून भारताने नेहमीच आर्थिक वाढ आणि लोकांची जीवनशैली यांचा संबंध समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या धोरणाला सुद्धा महत्त्व दिले आहे. गरिबी निर्मूलन, विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास, दारिद्र्य निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित विकास हे धोरण भारताने सुरुवातीपासूनच आखलेले आहे. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदललेले आहे. कारण 1990 भारताची समाजवादी धोरण, परंतु 1991 भारताने आर्थिक उदारीकरण 1991 भारताने आपल्या धोरणामध्ये बदल केला. समाजवादी धोरणाऐवजी भारताने काय केलं? आर्थिक उदारीकरण. आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक उद्योगांची खाजगीकरण. आता सुरुवातीच्या काळात काय केलं होतं? समाजवाद स्वीकारल्यामुळे भारताने सार्वजनिक उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढवलेले होते. त्याच्यावर भर दिलेला होता. परंतु त्या धोरणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये यश आले नाही. त्याच्यामुळे 1991 PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्याचवेळेला मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. आणि भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवले. भारताने जागतिकीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केला. आर्थिक उदारीकरण, जागतिकरण, खाजगीकरण म्हणजे सरकारी उद्योग खाजगी करणे, खाजगी मालकीचे करणे आणि खाजगी उद्योगधंदे करून भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्याकरता भारत सरकारने राष्ट्रीय उद्योगाचे खाजगीकरण करायला सुरुवात केली. आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये म्हणजे 1991 ते 2021 या कालावधीचा जर आपण विचार केला तर या 30 वर्षामध्ये भारताने आर्थिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाच्या धोरणामुळे भरीव आर्थिक प्रगती केली आहे. आणि जगामध्ये आर्थिक बाबतीत एक आर्थिक महासत्ता म्हणून सुद्धा अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन यांच्या पाठोपाठ भारतसुद्धा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका आज बजावली आहे.
याची मुख्य कारण आपल्या धोरणात्मक निर्णयामध्ये आहेत. सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्यांनी धोरणात्मक निर्णय योग्य पद्धतीने घेतले, परिस्थितींना अनुसरून घेतले आणि त्याचा परिणाम आज भारत जगामध्ये एका महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्याच्यामध्ये जागतिकीकरणाची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे काळानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेने स्वतःच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल करून आपला विकास साध्य केला आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये भारतामध्ये अन्नधान्याची समस्या होती, हरितक्रांती केली, अन्नधान्याचे उत्पादन वाढवले, भारताने स्वयंपूर्णता प्राप्त केली. आताच्या काळामध्ये भारताचे समाजवादी धोरण अपयशी ठरले म्हणून 1991 साली भारताने आपल्या धोरणामध्ये बदल केला, जागतिकरण, खाजगीकरण, उदारीकरण या धोरणाचा स्वीकार केला आणि आपली आर्थिक प्रगती साध्य केली. आणि गेल्या 3 दशकामध्ये 30 वर्षामध्ये जगामध्ये एक महत्त्वाची अर्थव्यवस्था, उगवती अर्थव्यवस्था म्हणून भारत आता जगामध्ये पत निर्माण करू लागलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. यामध्ये भारताने अलीकडे मोठ्या उद्योगांऐवजी जसे मोठे उद्योग तसेच मध्यम उद्योग, लघुउद्योगांचा सुद्धा विकास केलेला आहे. खाजगी क्षेत्राला महत्त्व दिले आहे. सरकारची भूमिका जी आहे तीसुद्धा या क्षेत्रामध्ये महत्त्वाची राहिलेली आहे. नागरी समाजासोबतच विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्यसेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादीमध्ये ग्रामीण भागात हे उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे आरोग्यसेवा असेल, त्यानंतर शिक्षण असेल, त्यानंतर दवाखाने असतील, या मूलभूत सोयी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्यावर भारत सरकारचा भर आलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागाचा जर आपल्याला विकास साध्य करायचा असेल तर ग्रामीण भागांच्या मूलभूत सोयीमध्ये आपल्याला भर पडता आली पाहिजे किंवा ग्रामीण भागामध्ये मूलभूत सोयीमध्ये सुधारणा करता आल्या पाहिजेत. म्हणजे चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, चांगल्या आरोग्यसेवा, चांगल्या शाळा अशा प्रकारे जर मूलभूत सोयी निर्माण केल्या तर आपला विकास साध्य होणार आहे. आणि त्याकरता भारत सरकारने ग्रामीण विकासावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे. 2018 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह मध्ये प्रसिद्ध झालेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम यामध्ये बरीच प्रगती केली आहे. 2005 ते 2015 या कालावधीमध्ये भारताने आपल्या देशातील गरिबीचे प्रमाण निम्म्यावर आणले. कारण भारतामध्ये 54.7% ते 27.5% गरिबी खाली आलेली आहे. म्हणजे भारतामध्ये 54.7% प्रमाणामध्ये गरिबीचे प्रमाण होते, ते प्रमाण आता सध्या 27.5% भारताने खाली आणले. म्हणजे भारताने गरिबीचे प्रमाण कमी केले म्हणजेच विकास साध्य करण्याकडे भारताची भूमिका राहिली. कारण ज्यावेळेला गरिबी कमी होते त्यावेळेला विकास साध्य होतो, ज्यावेळेला देशामध्ये गरिबी असते त्यावेळेला विकास होत नाही. म्हणजे गरिबी कमी करणे, गरिबांची संख्या कमी करणे, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, म्हणजे नियोजनाने काय करतो, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याकरिता पंचवार्षिक योजनांची आखणी केली जाते आणि आताच्या काळामध्ये तीच भूमिका नीती आयोग पार पाडत आहे. केंद्र सरकारचा विचार करत म्हणून नीती आयोग काम करत आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून अनेक लोकांची आपल्या अन्नधान्याची समस्या आपली कमी झालेली आहे किंवा अन्नधान्याची गरज लागलेली आहे. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे जगामध्ये भारत महासत्ता बनून लागलेली आहे. म्हणजे भारताने अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेऊन भारताची गरिबी कमी करून विकास साध्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. याकरता काही योजनासुद्धा आखण्यात आलेल्या आहेत आणि भारत सरकारच्या काही योजनांचा आपल्याला याचा आढावा घ्यावा लागणार आहे. जवाहर ग्राम समृद्धी योजना त्यापैकीच एक योजना आहे. ही योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादीचा विकास घडून आणणे. त्यानंतर दुसरी योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ही योजना पहिल्यांदा 1978-1980 सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट
भारतातील लोकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे अशी आहे. त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, ही योजना 85 साली सुरू झाली आणि या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येकासाठी घर देणे. 1985 साली प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येकासाठी घर देणे हे आहे. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ही योजना 2005 साली सुरू करण्यात आली आणि प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 दिवसाच्या रोजगाराची हमी या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यानंतर संसद आदर्श ग्राम योजना, ही 2014 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची हमी प्रत्येक खासदाराने घेतलेली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ही योजनासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे कारण 2015 मध्ये युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम देऊन युवकांचा कौशल्याचा विकास मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. म्हणजे अशा प्रकारे विविध योजनांच्या माध्यमातून भारत सरकारने गरिबी कमी करून युवकांना प्रशिक्षण देऊन भारताचा विकास साध्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारण भारत हा तरुणांचा देश आहे, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि भारतातील गरिबीचे प्रमाण निम्म्या वाढते. भारतातील गरिबी जरी संपली नसली तर गरिबीचं प्रमाण कमी करण्यामध्ये भारत हा देश यशस्वी ठरलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण भारतातील गरिबी आणि विकास या घटकाचा 3 उपमुद्द्यांच्या आधारे अर्थव्यवस्थेचे आधुनिकरण, आत्मनिर्भरता, समता, सामाजिक न्याय, समाजवाद या आधारे अभ्यास केलेला आहे. तर इथेच आपण थांबूया. पुढील तासाला आपण लिंगभावनिक समस्यांचा अभ्यास करणार आहोत.